गुड मॉर्निंग। आज अपन रीजनल प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट या विषयातील नव्या टॉपिककडे वळणार आहोत। याआधी आपण बेसिक कन्सेप्ट ऑफ रीजनल प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट, त्याचबरोबर नीड ऑफ रीजनल प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट, रोल ऑफ जिओग्राफर, जिओग्राफिकल इंडिकेशन्स अँड टाईप्स ऑफ रीजन असे विविध टॉपिक पाहिलेले आहेत। आज एक नवा टॉपिक आहे, तो आहे अप्रोचेस टू रीजनल प्लॅनिंग। जिओग्राफीमधील मल्टीडिसिप्लिनरी आणि इंटरडिसिप्लिनरी जे सब्जेक्ट आहेत त्यामधला रीजनल प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट हा सब्जेक्ट आहे। रीजनल प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट याचा बेस हा फिजिकल जिओग्राफी, प्राकृतिक भूगोल जरी असला तरी त्याचा उपयोग त्यामधल्या जे अनुमानार्थ आपण ज्या गोष्टी करणार आहोत, काढणार आहोत, किंवा जे प्लॅनिंग आहे ते बहुतांशी बरेच अंशी हे ह्युमन जिओग्राफी आणि त्यातील घटकांचा संदर्भ असलेला आहे। याचबरोबर इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स आणि इतर जे सब्जेक्ट आहेत, अगदी मॅनेजमेंटचे सब्जेक्ट असतील, प्रशासकीय गोष्टी असतील, या आणि इतर विषयांशी या विषयाचा संबंध आहे। आणि म्हणून रीजनल प्लॅनिंग या कन्सेप्टकडे, या कृतीकडे किंवा यामधून निघणाऱ्या प्रोडक्टकडे हे सर्व ॲज अ जिओग्राफर असेल, प्रशासक असेल किंवा इतर विषयांचे तज्ज्ञ असतील, हे या गोष्टीकडे बघतात कसं? प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट हे दोन शब्द सर्वदूर सर्वांचे आहेत, सर्व विषयांमध्ये ते कमी अधिक प्रमाणात वापरले जातात आणि त्याचा समाजामध्ये त्या त्या विषयाच्या घटकांशी संदर्भ असलेला मुद्दा येतो। आणि त्यामुळं प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट ह्या दोन कन्सेप्ट कोणालाच नव्या नाहीत, परंतु रीजनल प्लॅनिंग अँड रीजनल डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट डायरेक्टली जिओग्राफरांशी आणि भूगोलाशी संदर्भ ठेवलेली किंवा त्याच आधारावरती वाढत असलेली आहे। आणि म्हणून प्रादेशिक विचार करून नियोजन करणं, प्रदेशाचा विचार करून विकास करणं आणि या प्रदेशाचा विकास असेल किंवा नियोजन असेल याची आखणी करत असताना जिओग्राफिकल गोष्टी, भौगोलिक घटकांना महत्व देणं आणि त्या आधारावरती हे सगळं नियोजन करणं हे इतरांसाठी नवीन आणि महत्वाचं असतं। आणि म्हणून हा सर्व युजर असेल, बेनिफिशियरी असतील किंवा प्रशासक असतील, नियोजनकर्ते असतील किंवा ऍक्टिव्हिटी राबवणारे असतील, हे रीजनल प्लॅनिंग या गोष्टीकडे कसं बघतात, दॅट इज अवर टुडेज टॉपिक। सो लेट अस स्टार्ट अवर PPT प्रेझेंटेशन। रीजनल प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट मधला अप्रोचेस टू रीजनल प्लॅनिंग म्हणजे प्रादेशिक नियोजनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, अप्रोच मीन्स दृष्टिकोन हा कसा आहे, काय असतो, याचे प्रकार आहेत का आणि ते कशा पद्धतीने अप्लाय केले जातात किंवा त्याचं ऍप्लिकेशन होतं, हे आजच्या टॉपिकचं मूळ आहे। आपण आजच्या टॉपिकच्या डिटेल्समध्ये पुढच्या गोष्टींमध्ये जाऊया। तर पहिल्यांदा आपल्याला बघितलं पाहिजे की व्हॉट इज अप्रोच। अप्रोच म्हणजे काय, दृष्टिकोन म्हणजे काय, या सगळ्या डिक्शनरीमध्ये मिळणाऱ्या, गुगलवरती मिळणाऱ्या अगदी शॉर्टमध्ये अप्रोच या शब्दाचे शब्दशः अर्थ किंवा डेफिनेशन आहेत। आज आपण अप्रोच शब्दाचा डायरेक्ट जो अर्थ आहे, डिक्शनरी अर्थ आहे, त्याचा संबंध प्रादेशिक गोष्टींशी जुळवून आपण अप्रोच या शब्दाबद्दल डिटेल पाहणार आहोत। अप्रोच म्हणजे काय, कम नियर ऑर नियरर टू समवन किंवा समथिंग, एनी पर्सन, ग्रुप ऑर एनी रीजन इन डिस्टन्स ऑर टाइम।
म्हणजे अंतराच्या दृष्टीनं किंवा वेळेच्या दृष्टीनं एखाद्या व्यक्तीकडे, व्यक्तीच्या समुदायाकडे किंवा एखाद्या प्रदेशाकडे जाणं म्हणजेच आपण अप्रोच म्हणतो. द ट्रेन अप्रोच्ड द मेन लाईन हा शब्दशः अर्थ आहे, म्हणजे मेन लाईन वरती ट्रेन येत आहे किंवा ती येण्याच्या मार्गावर आहे असं वगैरे आपल्याला म्हणायचं असेल तर आपण अप्रोच हा शब्द वापरतो. इथं आपल्याला असा विचार करायचा आहे की एखाद्या गोष्टीच्या किंवा एखाद्या व्यक्तीच्या किंवा एखाद्या प्रदेशाच्या जवळ जाणं डिस्टन्सने किंवा टाइमने, इथं जवळ जाणे म्हणजे विकासासाठी किंवा नियोजनासाठी किंवा प्रदेशाच्या भौगोलिक गोष्टींची जाण करून घेण्याच्या दृष्टीने जवळ जाणं, त्याला अप्रोचेबल होणं म्हणजे सी निगडीत होणं असा त्याचा अर्थ आहे. स्पीक टू समवन फॉर द फर्स्ट टाइम अबाउट अ प्रपोजल ऑर रिक्वेस्ट. आपण एखाद्या व्यक्ती बरोबर प्रथमतःच जेव्हा संवाद साधतो, एखादा आपला प्रस्ताव देतो किंवा एखादी विनंती करतो, त्या विनंतीला आपण अप्रोच केलं म्हणतो. आता इथं अगेन आपण विचार करायचा आहे की एखाद्या प्रदेशाचं प्रपोजल प्रदेशाकडे किंवा प्रदेशाच्या प्रशासकीय यंत्रणेकडे करणं, प्रदेशाने किंवा प्रदेशाकडे रिक्वेस्ट करणं, ही जी प्रक्रिया आहे, ही संवादाची जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेला अप्रोच म्हणायचं. तर डिपार्टमेंट हॅड बीन अप्रोच्ड अबाउट फंड, एखादं डिपार्टमेंट आहे ते फंडसाठी, पैशासाठी, अनुदानासाठी अप्रोच त्याने केलेला आहे किंवा त्याच्याकडे कोणी केलेला आहे असा जेव्हा आपण अर्थ बघतो तेव्हा एकच लक्षात घ्यायचंय की कम्युनिकेशन आपण एकमेकाशी साधतोय. थोडक्यात वे ऑफ डीलिंग विथ अ सिच्युएशन ऑर प्रॉब्लेम, एखादी चांगली सिच्युएशन, वाईट सिच्युएशन किंवा प्रश्न असेल या बरोबर डील करणं, याचा विचार करणं, विचार मंथन करणं, याशी संबंधित गोष्टींची माहिती घेणं किंवा माहिती देणं, या सर्व गोष्टी अप्रोच मध्ये येतात. एक मार्ग, एक विचार किंवा एक दृष्टिकोन या सर्व समस्यांकडे किंवा आपल्या समृद्धतेकडे पाहण्याचा. An initial proposal or request made to someone, एखाद्या बरोबर अगदी सुरुवातीचा जो प्रस्ताव ठेवतो आपण किंवा विनंती करतो, या सगळ्या प्रक्रियेला आपण काय म्हणतोय, अप्रोच. इथं हे आपण डिक्शनरीचे जे अर्थ घेतलेले आहेत, या पलीकडे आपल्याला जायचंय तो म्हणजे एखाद्या प्रदेशाचा विकास करण्यासाठी प्रदेशाकडे अभ्यासाच्या दृष्टीनं, नियोजनाच्या दृष्टीनं किंवा एखादी ऍक्टिव्हिटी राबवण्याच्या दृष्टीनं केलेला संपर्क, केलेलं एक प्रकारचं डेव्हलप केलेलं नातं, या दृष्टीनं अप्रोच या गोष्टीकडे बघायचं आहे. आजच्या टॉपिकचं टायटल असे आहे की अप्रोचेस टू रिजनल प्लॅनिंग. रिजनल प्लॅनिंग या गोष्टीकडे बाहेरचा व्यक्ती कसा बघतो, कशी माहिती घेतो, कशी माहिती देतो, त्याचा विचार काय असतो, आणि रिजन विदाउट रिजन प्लॅनिंग आणि विथ रिजन प्लॅनिंग, म्हणजे रिजनचा विचार करून, प्रदेशाचा विचार करून प्लॅनिंग करणं आणि प्रदेशाचा विचार न करता केलेलं प्लॅनिंग, या दोघांमध्ये असलेला फरक हा विचारवंत किंवा प्रशासकीय अधिकारी कसा करतो किंवा त्याचा दृष्टिकोन काय असतो, हे आजच्या टॉपिकचं मूळ आहे, बेस आहे. म्हणून आपण अप्रोच या शब्दाबद्दल त्याचं मूळ आणि त्याचं प्रदेशाशी रिलेटेड असलेलं जे अर्थबोध आहे तो आपण इथं केला. आता आपण एक अत्यंत सुंदर वाक्य आहे ते महत्वाचं आहे. ऍज अ जिओग्राफर प्रत्येकानं हे वाक्य आपल्या मनामध्ये ठेवलं पाहिजे. काय आहे की देअर आर मेनी इशूज, जगामध्ये अनेक प्रश्न आणि अनेक इश्यूज आहेत, दॅट कॅन ओनली बी ऍड्रेस्ड रिजनली. म्हणजे हे सर्व प्रश्न त्या त्या रिजन्सचा संदर्भ ठेवून जर विस्तारित केले, स्पष्ट केले, सांगितले, ऐकले किंवा त्याच्यावर काम केलं, तरच ते इशू कमी व्हायला मदत होईल हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजेच इथं जिओग्राफरांचं महत्व असं आहे की रिजनचा जिओग्राफिकल स्टडी हा प्रत्येक इशूच्या
चा आपल्याला निचरा करायचा असेल, प्रत्येक प्रश्न आपल्याला कमी करायचा असेल तर महत्त्वाचं आहे. आणि म्हणून अप्रोच हे जे अप्रोच आहे हा अप्रोच रिजनली रिजनचा विचार करून केलेला असला पाहिजे, हा यातला महत्त्वाचा अर्थ आहे. आणि इथं ज्योग्राफर आणि रोल ऑफ ज्योग्राफी इथं अधिक स्पष्ट होत आहे. ओके, आता लक्षात घ्या की जगभराच्या एक साधारण स्ट्रक्चर बघितलं, जगभराच्या कुठल्याही कोपऱ्यावरती जर आपण गेलो तर एखाद्या प्रदेशाचं, एखाद्या तालुका, जिल्हा, राज्य, देश असेल, या प्रदेशाचं सगळं कार्य वाहून नेण्याच्या काही जे एफर्ट घेणारे जे संस्था आणि व्यक्ती आहेत याचे साधारण चार प्रकार पडतात. एक किंवा चार एजन्सीज असतात असं गृहीत धरू. एक म्हणजे रिजनल डेव्हलप, रिजनल गव्हर्नमेंट, म्हणजे त्या रिजनचं गव्हर्नमेंट. तालुका असेल तर तालुक्याचा प्रमुख, जिल्हा असेल तर जिल्हा प्रमुख, राज्य असेल तर राज्याचा प्रमुख, मग तो शासकीय अधिकारी म्हणून प्रमुख असेल किंवा राजकीय समाजाने निवडून दिलेला नेता म्हणून प्रमुख असेल, तर तो त्या त्या रिजनचा, एखादं गाव असेल तर तिथं सरपंच आहे की जो समाजाने निवडून दिलेला नेता आहे, कारभारी आहे, आणि तिथंच एक ग्रामसेवक आहे किंवा तलाठी आहेत, हे त्या गावाचं विलेज गव्हर्नमेंट आहे. तसं रिजनल गव्हर्नमेंट हे काम करतं. पुढे दुसरं कोण काम करतं तर रिजनल प्लॅनिंग एजन्सीज, यांच्या बरोबर, या गव्हर्नमेंटच्या बरोबर रिजनल प्लॅनिंग करणाऱ्या काही एजन्सीज संस्था गव्हर्नमेंटच्या असतात कधी कधी, आणि नॉन गव्हर्नमेंटच्या संस्थांचा सुद्धा गव्हर्नमेंट कधी कधी सपोर्ट घेतं. या सर्व प्लॅनिंग करणाऱ्या ज्या एजन्सीज आहेत, प्लॅनिंग कोणकोण करतं, सिटीचं प्लॅनिंग, गावाचं प्लॅनिंग, अगदी गटाराचं प्लॅनिंग, अगदी संडास बाथरूम उभारणीचं प्लॅनिंग असेल, रोड निर्मितीचं प्लॅनिंग असेल, गार्डन गावात तयार करण्याचं प्लॅनिंग असेल, एखाद्या वेळेस इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय देण्याचं प्लॅनिंग असेल, वॉटर सप्लायचं प्लॅनिंग असू शकतो, रोगाचं निदान, रोगराई कमी होण्याचं प्लॅनिंग असेल, अनेक टाईपचं प्लॅनिंग आहे. हे अनेक टाईपच्या प्लॅनिंगमध्ये अनेक टाईपच्या एजन्सीज या गव्हर्नमेंट, नॉन गव्हर्नमेंट किंवा सामाजिक संस्था काम करतात, हे येतात रिजनल प्लॅनिंग एजन्सीजमध्ये. आता पुढं स्पेशलाइज्ड फंक्शनल एजन्सीज, जसं की मी आता उल्लेख केला, त्यात सुद्धा आणखी स्पेशलाइज्ड याच्यामध्ये आपल्याला आपण घेऊ शकतो की आपत्तीच्या काळात एखादी एजन्सी काम करते, जसं की गव्हर्नमेंट किंवा निम गव्हर्नमेंटची एखादी एजन्सी काम करते, म्हणजे सिक्युरिटीचे काम करू शकतात. त्यानंतर अत्यंत चांगलं उदाहरण म्हणजे अग्निशामक दल हे काम करतं, हे एकदम स्पेशलाइज्ड असतं. अग्नी या फक्त डिझास्टर बरोबर काम करतात, याच्याच पेक्षा वेगळं NDRF नॅशनल आपदा आपत्तीचं निराकरण करणारं दल आपल्या केंद्र शासनाने निर्माण केलेलं दल आहे. ते पुन्हा महाराष्ट्रासाठी तुकडी, मग पुन्हा जिल्ह्यासाठी तुकडी, मग परत तालुक्यासाठी तुकडी, अशा त्या खाली 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 पेरलेल्या अशा तुकड्या आहेत. या काय काम करतात, फक्त आपत्तीच्या काळामध्ये लोकांना आपत्तीतून बाहेर करणं, त्यांची शुश्रूषा करणं आणि त्यांच्या त्यांची जीवित आणि वित्तहानीपासून त्यांची जी हानी आहे ती कमी करणे, ते फक्त आपत्तीचं काम करतात. याच आपत्तीतली एक आपत्ती आहे ती अग्नी आहे, त्याचं काम करतं फक्त अग्निशामक दल. सो स्पेशलाइज्ड फोर्स, इव्हन डॉक्टरांच्या कडे सुद्धा एक स्पेशलाइज फोर्स असतो, म्हणजे ते फक्त कुष्ठरोगाचं काम करतात, ते फक्त ब्लड डोनेशन, ब्लड एकत्रित, ब्लड गोळा करून सर्व दूर जिथं जिथं टंचाई आहे तिथं वाटणे, हे एवढंच काम असतं. ब्लड डोनेशनच्या प्रक्रियेचा अवेअरनेस वाढवणारं आणि ब्लड डोनेशन करून घेणं आणि ते काढलेलं ब्लड हे चांगलं करून, योग्य करून, उपयुक्त असं करून ते जिथं जिथं आवश्यकता आहे तिथं तिथं देणं, ही एक वेगळी ब्लड बँक, हा रेड क्रॉस, ही एक वेगळी एजन्सी. अशा अनेक एजन्सीज स्पेशलाइज्ड फंक्शनल एजन्सीज मध्ये असतात आणि ह्या काम करतात. आणि आणखीन एक असतात ते म्हणजे ॲडहॉक रिजनल ऑर्गनायझेशन, कधी लागेल तेव्हा एखाद्या वेळेस या संस्थांच्या व्यतिरिक्तही ॲडॉक म्हणून, म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात येतात, तात्पुरत्या स्वरूपात काम करतात आणि निघून जातात, किंवा त्यांना एक वर्षाचं, दोन वर्षाचं, चार वर्षाचं काम दिलेलं असतं, ते ॲडॉक पद्धतीने येऊन काम करतात. हे चार पद्धतीने
काम करतात लोक, आणि हे जगभर साधारण हीच ॲव्हरेजली प्रक्रिया असते. हे आपण इथं का डिस्कस केले, त्याचं कारण असं आहे की हे प्रत्येक जण त्या त्या रिजन मध्ये काम करतायत, त्यांना ते काम करत असताना, ते नियोजन करत असताना, ते सर्व्हिस प्रोव्हाइड करत असताना त्यांना तो रिजन, तो प्रदेश खडा ना खडा जिओग्राफिकली माहित आहे. म्हणजे एनडीआरएफच्या दलाला कुठेतरी पूर येतो तेव्हा ते पूरग्रस्तांचं काम करायला जातात, तेव्हा त्या टोपोग्राफीचं, तिथल्या क्लायमेटचं, त्या भागाचं त्यांना इत्यंभूत माहिती ज्ञान असणं गरजेचं असतं, आणि ते असतं. आणि म्हणूनच एवढ्या प्रचंड पूरग्रस्त भागामध्ये ते इझिली जातात, इझिली फिरतात, आणि इझिली इन द सेन्स ते स्किलफुली जातात आणि लोकांना सेवा देतात. तर या चार प्रमुख ज्या संस्था आहेत किंवा एफर्ट्स घेणाऱ्या संस्था आहेत, यांच्या मार्फत कुठल्याही प्रदेशाचं काम हे चालतं किंवा होतं. थोडक्यात आपल्याला हे बघायचंय की रिजन मध्ये विकासाचं काम किंवा प्लॅनिंगचं काम, आपत्तीचं नियोजनाचं काम, व्यवस्थापनाचं काम हे रिजन डोळ्यासमोर धरून केलं जातं, आणि तरच त्यातला सक्सेस असतो हे त्यातलं गणित आहे, हे आपल्याला याच्यातून सांगायचं होतं. आणि म्हणून आपण या सर्व गोष्टी इथं पाहिल्या. आता आपल्याला पाहिलं पाहिजे की मग अप्रोच आता ह्या सगळ्या एजन्सीचा किंवा यांना राबवणाऱ्या पुढच्या गव्हर्नमेंटचा अप्रोच कसा असतो. आता आपल्याला अप्रोचचे टाइप्स बघायचे. सो टाइप्स ऑफ अप्रोचेस, देर आर टू मेजर टाइप्स ऑफ अप्रोचेस. वन, दृष्टिकोनाचे दोन प्रकार आहेत, एक इंट्रा रिजनल प्लॅनिंग आणि दुसरा इंटर रिजनल प्लॅनिंग. इंट्रा म्हणजे एकाच रिजन मधल्या आतल्या सर्व घटकांचं प्लॅनिंग करणं, आणि इंटर या एका रिजनचं संदर्भ दुसऱ्या रिजन बरोबर असतो, आणि म्हणून या रिजनचं प्लॅनिंग करत असताना आजूबाजूच्या रिजनचा, ज्या घटकांचा परिणाम बाहेरच्या रिजनच्या घटकांचा परिणाम या रिजनवरती पडतोय, त्यासाठी बाहेरच्या रिजनचा संबंधित घटकांचा भी विचार केला जातो. दॅट इज इंटर रिजनल प्लॅनिंग. सो देअर आर टू टाइप्स ऑफ अप्रोचेस of regional planning. One is intra-regional planning and another one inter-regional planning. So let us discuss about intra-regional planning in detail. Ata apan baghuyat, the problem of an urban region resulting from factors like population growth, urbanization, increasing mobility gives rise to the land use planning approach. उदाहरणार्थ एक घेऊयात की एखादं अर्बन एरिया आहे, शहर आहे, इथं प्रचंड प्रमाणात लोकसंख्या, बाहेरची मायग्रेटेड लोक येत राहतात, आणि लोकसंख्या ही नॅचरलच्या पलीकडं मायग्रेशनमुळे अधिक वाढते. त्यामुळे अर्बनायझेशनचा रेट वाढतो, म्हणजे शहरीकरणाचा रेट वाढतो, त्यामुळे लोकांची ये जा जी आहे, मोबिलिटी जी आहे ती आणखीन वाढते. या सगळ्यांचा परिणाम शहर कायम हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली म्हणजे आडव्या पद्धतीने भूपृष्ठावर पसरत असतं आणि भूपृष्ठाच्या वर वाढत असतं, म्हणजे आकाशाकडे सुद्धा, म्हणजे इमारती उंच 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 होत चाललेल्या आहेत आणि आडवं सुद्धा शहर वाढत 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 चाललं. उदाहरणार्थ पुणे घेतलं तर पुनवडी नावाचं एक छोटस गाव असलेलं हे पुणे आज केवढं मोठं शहर झालंय. तर आपल्याला असं अनेक गावांची उदाहरणं देता येते. तर ह्यामुळे काय होत आहे की लँड यूजचा, म्हणजे भूमी वापराचा नीट नियोजन आपल्याला करणं गरजेचं पडतं. म्हणजे हे त्या शहराच्या वाढीचा फक्त विचार करून आपण हे प्लॅनिंग करतो. पुढचं आपल्याला काय सांगता येते, दिस रिगार्ड्स ऍज इंट्रा रिजनल प्लॅनिंग ऑर प्लॅनिंग विथ रिजन. त्या हे सगळं म्हणजे त्याच रिजनचा विचार करून केलेलं प्लॅनिंग. अशा पद्धतीच्या इंट्रा रिजनल प्लॅनिंगचं ऑब्जेक्टिव्ह, एम्स, दृष्टिकोन, ध्येय काय असतात किंवा उद्दिष्ट काय असतं, तर ते आहे प्रदेशातील लोक आणि पर्यावरण, त्या संबंधित प्रदेशातील लोक आणि त्या संबंधित प्रदेशातलं पर्यावरण यांच्यामध्ये एकदम हेल्दी समाधानाचं चांगलं नातं निर्माण करणं,
हे केव्हा होऊ शकतं? जर मानवाचा पर्यावरणावरती अतिक्रम नाही झाला तर, आणि पर्यावरणामध्ये असलेल्या ज्या घातक गोष्टी आहेत त्या सहन होतील माणसाला, अशा पद्धतीचं माणसाच्या ऍक्टिव्हिटीमध्ये रहिवासांमध्ये बदल किंवा सेवा दिल्या तर हे नातं छान होईल. म्हणजे आपल्याकडे अगदी ढगफुटीने जेवढा पाऊस होतो तेवढा तर पाऊस काही रिजनमध्ये कायमचा पावसाळ्यात होत असतो. मग आपल्याकडे ढगफुटीनं गावाच्या गावा वाहून जातात, त्यांची गावं वाहून जात नाहीत. कारण आहे की त्यांचा जो पाऊस तितक्या लेवलचा आहे, उदाहरणार्थ आपण घेऊयात की त्यांचा 1000 मिलीमीटर पाऊस आहे, तो त्यांना नेहमीच आहे. त्यामुळे त्यांच्या घराची छपरं उताराची असतील, त्यांच्या दोन्ही रस्त्याच्या बाजूनं गटार यंत्रणा चांगली असेल, ती वर्षातले बऱ्याचदा साफसूफ केलेली असेल, त्यांचे पूल जे असतील त्यांचे छोटे असतील मोठे असतील ते मजबूत आणि व्यवस्थित असतील, आणि तिथल्या लोकांच्या डेलीच्या ऍक्टिव्हिटी सुद्धा त्या सीझनला धरून असतील. हेच ज्या ठिकाणी पर्जन्यवृष्टी 400-500-350 ॲव्हरेज मिलीमीटर असेल, अशा ठिकाणी एकाच दिवशी 700-800 हजार मिलीमीटर किंवा असा पाऊस ज्या प्रदेशात पडतो तसा ढगफुटीसारखा पाऊस जर झाला तर त्या 2 दिवसात हे अजिबात नियोजन नसतं आणि म्हणून त्यांना त्रास होतो. थोडक्यात काय तर त्या प्रदेशाच्या गुणाप्रमाणे लोकांमध्ये बदल होणं, त्यांच्या ऍक्टिव्हिटीमध्ये बदल असणं आणि सर्व्हिसेस तशाच डेव्हलप करणं असणं हे इंट्रा रिजनल प्लॅनिंगचं मूळ उद्देश आहे. आणि म्हणूनच हे बहुउद्देशीय असं आहे आणि त्या एकच क्षेत्र असेल त्याच्यामध्ये बऱ्याच संस्कृती एकत्र असतील, या सगळ्यांचं हित, या सगळ्यांचं ऍक्टिव्हिटी आणि ज्योग्राफिकल घटकांचं कमी अधिकता, त्यांची परिणामकारकता या सगळ्यांना धरून हे इंट्रा रिजनल प्लॅनिंग डोळ्यासमोर धरून केलेलं असतं. आणि या दृष्टीने केलेले जे प्लॅनिंग आहे याला आपण इंट्रा रिजनल प्लॅनिंग असं म्हणतोय. सॉरी, आता आपण पुढच्या इंटर रिजनल प्लॅनिंग मध्ये जाऊया. आता आधीच बघितलं इंट्रा म्हणजे एकच रिजन आणि रिजन पुरताच विचार आणि रिजनच्याच घटकांचा विचार. इथं इंटर रिजन म्हणजे हा रिजन आणि त्याच्या शेजारचा रिजन, एक असेल त्याच्या शेजार आणखीन असेल, त्याच्या पलीकडे आणखीन असेल, त्याच्या जवळच्या बाकीच्याही रिजनचा विचार करून केलेलं प्लॅनिंग, म्हणजे केवळ तेवढ्याच रिजनचा विचार न करता केलेलं प्लॅनिंग. याच्यासाठी खूप सुंदर उदाहरण देता येतं. एक अगदी महाराष्ट्रातलं उदाहरण आपण डोळ्यासमोर घेऊया. गोदावरी नदीचा उगम हा पश्चिम घाटावरती नाशिकच्या पलीकडे त्र्यंबकेश्वर नावाच्या धार्मिक स्थळाच्या जवळ होतो. हे ठिकाण पश्चिम घाटाच्या एकदम माथ्यावरती, म्हणजे कोकणाकडून आलेलं जे पर्जन्यवृष्टी आहे याच्या एकदम माथ्यावर येतं. म्हणजे पर्जन्यवृष्टीचा जो परिणाम आहे हा जसा कोकणात जाणवतो तसाच ह्या माथ्यावर जाणवतो. आणि पुढे ती नदी वाहायला लागते, तिच्या अनेक उपनद्या सुरू होतात, ज्या की ह्या सर्व उपनद्या तिथल्याच अशाच पद्धतीच्या हेवी रेनफॉलच्या झोनमध्ये उगम पाहून प्रवासाला सुरुवात करतात आणि हळूहळू गोदावरी नदीला येऊन मिळतात. हा संपूर्ण पट्टा पश्चिम महाराष्ट्राचा आहे पुढचा. आणि नंतर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये नदी प्रवेश करते, तिथं मराठवाडा सुरू होतो. जशी ती औरंगाबादमध्ये सुरू होते त्यानंतर ती बीड जालना यांच्या बाउंड्रीला लागून पुढं परभणीकडे येते, पुढे नांदेडकडे येते. असा जर आपण तिचा प्रवास लक्षात घेतला तर जसजसं पुढे यावं तसतसं मधल्या पट्ट्यामध्ये जालना बीड खाली उस्मानाबाद हा जो उभा पट्टा आहे मधला, हा मात्र रेन शॅडो झोन संपत आल्यानंतरचा आणि पूर्वेकडून येणाऱ्या पर्जन्याचा भी कमी प्रमाण होत जाणारा मधला साधारण दुष्काळी किंवा कायम पाणी पाण्याचं अवर्षण प्रवण क्षेत्र असलेला भाग आहे. आता मी हे उदाहरण असं देतोय की नदी गोदावरी नदीच्या पुराचा आणि या मराठवाड्यातल्या या जिल्ह्यांमधल्या पूर परिस्थितीचा आपल्याला जर नियोजन करायचं असेल तर आपल्याला विचारात घ्यावं लागतं नदी कुठं उगम पावली, तिथं सध्या किती पाऊस आहे, त्या भागामध्ये असलेली छोटी मोठी धरणं भरली का,
नाही भरली का, अजून पावसाचा काय अंदाज आहे, ही धरणातून पाणी सोडलं जाणार आहे की नाही जाणार, ते किती सुटलं जाऊ शकतं, ते किती सुटल्यावर कुठं पाणी येऊ शकतं, या सगळ्यांचा विचार आपण करतो जेव्हा औरंगाबाद जालना बीड परभणी नांदेड जिल्ह्यामधल्या नदी काठच्या भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होईल का नाही याचं प्लॅनिंग करण्यासाठी। बऱ्याच वेळा या मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्ये त्या दरम्यानच्या काळात पर्जन्य फारसा नसतो किंवा नसतो सुद्धा, जो की पूर आणेल, परंतु आपण पुराचं नियोजन करत असतो का, तर पूर आणायला कारणीभूत आहे हा अप्पर झोन मध्ये पडलेला पाऊस। या अप्पर झोन मधल्या भरलेल्या टँक मधून, तळ्यांमधून, धरणांमधून सोडलेला फ्लो, या सगळ्यांचं कारण आहे ह्या पुराचं। मात्र आपण पाऊस नसताना पुराचं नियोजन करतो। थोडक्यात म्हणजे मराठवाडा हा पुराचं नियोजन का करतोय, कारण तिकडे पाऊस आहे। म्हणजे आपल्या रिजन मधल्या पुराचं नियोजन आपण दुसऱ्या रिजन मधल्या घटका भौगोलिक घटकाच्या नियोजनाने करतो। आणखीन एक खूप सुंदर उदाहरण आहे आणि मोठं उदाहरण आहे, वारंवार फ्रिक्वेंटली अगदी घडणारं उदाहरण, मागच्या 10 वर्षात 2-3 या आपत्तीला आपल्याला सामोरे जावं लागलं, ते म्हणजे कोयना कृष्णेचं जे खोरं आहे, कोयना नदी कृष्णा नदीचं जे खोरं आहे त्याचा जो महाराष्ट्रातला भाग आहे तो सातारा सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्याचा मधून जाणारा कराड सांगली आणि मधला जो पट्टा आहे इथला भाग आहे। या भागातून जाणारी ही कृष्णा नदी किंवा तिच्या उपनद्या याच नद्यांवरती पुढं पुढच्या राज्याने, आपल्या महाराष्ट्राला जोडून असलेल्या राज्याने एक धरण बांधलेलं आहे की ज्या धरणामध्ये विशिष्ट लेवल पर्यंत पाणी साठवलं की ते बॅकवॉटर मागं सरकतं आणि मग या आपल्या महाराष्ट्रातल्या बी काही भागामध्ये ते नको तिथं, म्हणजे जिथं आपण पूर म्हणून ज्या भागाला भागाचा विचार नाही केला इथं सुद्धा ते जातं आणि हे केवळ त्या धरणाचं बॅकवॉटर सोडल्याचा परिणाम असतो। आता इथं महाराष्ट्रामध्ये पश्चिम घाटावरती कृष्णा कोयना पंचगंगा या सगळ्या पट्ट्यामध्ये, सातारा सांगली कोल्हापूरच्या या पश्चिम घाटातल्या पट्ट्यामध्ये जितका हेवी रेन होईल आणि इथली सगळी धरणं जेव्हा भरतात तेव्हा ह्या सर्व नद्या कृष्णेचं किंवा पंचगंगेचं किंवा इतर बारीक सारीक ज्या बी नद्या आहेत, उपनद्या आहेत, त्यावरती असलेल्या सर्व टँक आणि धरणं भरत आली किंवा भरली आणि तरी सुद्धा पाऊस चालू आहे की मग या इथला फ्लो वाढत जातो आणि हाच फ्लो पुढं आणखीन एकदा पुढच्या राज्यानं सुद्धा अडवायला सुरुवात केली की मग मात्र बॅकवॉटर, एकतर आधीच आपल्याकडे पाणी झालेलं असतं पावसाचं आणि पुन्हा हे बॅकवॉटर मागं सरकतं आणि मग पूरजन्य परिस्थिती निर्माण होते। आता ही पूरजन्य परिस्थिती निर्माण व्हायला ह्या दोन्ही रिजन मधलं साधर्म विचारसरणी आणि भौगोलिक घटकांचा विचार करून जेव्हा व्यवस्थित केलं जाईल तेव्हा मग जिथं जिथं अनावश्यक गोष्टी आहेत तिथून हे पाणी जर फ्लो आपण सोडत राहिलो योग्य वेळी योग्य प्रमाणात, तर बॅकवॉटरचा परिणाम आणि त्यातून निर्माण झालेल्या पूरजन्य परिस्थिती निर्माण होणार नाही हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे। ही दोन उदाहरणं देऊन आपण बोलूया शब्दशः या गोष्टींकडे की इंटर रिजनल प्लॅनिंग आणखीन वेगळ्या शब्दानं कसं सांगता येईल ते आहे आणि याचे एम्स काय, तर टू अचीव सॅटिस्फॅक्टरी रिलेशन ऑर बॅलन्स टू नियर बाय जी रिजन आहेत त्यांच्यामध्ये हे रिलेशन बॅलन्स करणे। मी आताच म्हणालो की आपलं राज्य आणि पुढचं राज्य कृष्णा खोऱ्याचं, या दोघांनी जर हा व्यवस्थित विचार केला आणि पूरजन्य परिस्थिती अधिक बिकट होणार नाही याची काळजी घेतली तर हा प्रश्न निर्माण होणार नाही आणि म्हणूनच इंटर रिजनल प्लॅनिंग करण्याची गरज असते। अगदी दोन देशांचा सुद्धा इथे विचार असतो। आपल्याकडे सिंधू नदी जी इंदू म्हणतात किंवा सिंधू, तर या नदीच्या चिनाब झेनब रावी सतलज या श्रीनगर कडून आपल्या वरच्या भागाकडून वाहणाऱ्या नद्या त्या पुढे पाकिस्तानमध्ये जातात। जर या नद्यांचा फ्लो अनावश्यकपणे अडवला किंवा सोडला तर पाकिस्तानच्या भागामध्ये परिस्थिती वेगळी निर्माण होऊ शकते।
हीच परिस्थिती आपल्याकडे निर्माण करणारी एक नदी आहे, बाहेरच्या देशातून येणारी ती आहे ब्रह्मपुत्रा. ती तिबेट आणि चायना या यांच्या भागातून येते आणि मग आपल्या अरुणाचल प्रदेश आसाम या पट्ट्यातून ती खाली येते. तर तेव्हा इथल्या पुरा पूर परिस्थिती निर्माण होणं किंवा पाणी पुढे न येणं हे सगळं डिपेंड करतं मागच्या प्रदेशावर न काय केलंय ते. आणि म्हणून दोघांची परिस्थिती समान ठेवण्याचा प्रयत्न जेव्हा होईल तेव्हा मग पूरही येणार नाही आणि पाण्याचाही तुटवडा पडणार नाही. दोन्ही रिजनमध्ये आल्हाददायक चांगली परिस्थिती राहील. हे याच्यासाठी मग त्या रिजनने या रिजनने सुद्धा दोघांनी बी अगदी चांगल्या विचाराने इंटर रिजनल प्लॅनिंग करण्याची गरज पडते. म्हणजे हे आंतरराष्ट्रीय लेवलची उदाहरणं घेतली किंवा दोन राज्यांची उदाहरणं घेतली किंवा महाराष्ट्रातल्या दोन प्रांत, खर तर ती अगदी असं काही प्रांत वगैरे म्हणायची गरज नाही, पण प्रशासकीय सोयीसाठी आपण केलेले जे महाराष्ट्राचे विभाग आहेत त्यातला एक पश्चिम महाराष्ट्र विभाग आणि मराठवाडा विभाग, जसा की मग इकडं विदर्भ असेल, जसा की खान्देश असेल किंवा कोकण असेल, असे जे विभाग आहेत त्यातलं आपण एक उदाहरण गोदावरीचं घेतलं की पश्चिम विभागातलं जे पाणी आहे गोदावरीचं ते कसं मराठवाड्यामध्ये कमी सोडल्यावर प्रश्न निर्माण होतात किंवा जास्त सोडल्यावर सुद्धा प्रश्न निर्माण होतात. तर या याचा बॅलन्स, याचं रिलेशन मेंटेन करण्यासाठी दोन रिजनमधलं रिलेशन जे आहे मेंटेन करण्यासाठी इंटर रिजनल प्लॅनिंग ची गरज असते. अर्थातच यातनं नेक्स्ट पॉइंट आहे ती म्हणजे की टार्गेट आहे ते इकॉनॉमिक ग्रोथ. ऍक्च्युली इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे ओव्हरऑल ग्रोथ, खरं तर मानवाची ओव्हरऑल ग्रोथ म्हणजे जीवित आणि वित्त हानी या आपत्तींमुळे जी घडती, अगदी पाणी कमी सोडल्यामुळे दुष्काळ पडते तीच आपत्ती होते किंवा पाण्याचा एकदम लोंढा सोडल्यामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण होते आणि वित्त आणि जीवित हानी होते. या सगळ्यांना टाळलं की अर्थातच ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ दी ह्युमन बिईंग आणि इकॉनॉमिक ग्रोथ त्याबरोबर होईल आणि हे साधण्याचा प्रयत्न इंटर रिजनल प्लॅनिंग मध्ये होतो. याचबरोबर मग फुल एम्प्लॉयमेंट, सोशल इक्वॅलिटी, सर्वदूर इक्वॅलिटी करण्याचा प्रयत्न, त्यानंतर ग्रोथचा जो डेव्हलपमेंटचा जो ग्रोथ आहे, विकासाचा जो दर आहे तो बॅलन्स करण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातो. म्हणजे पुअर रिजन असेल तर त्याला आणखीन थोडस अपग्रेड आणि मदत करून तो विशिष्ट लेवलला पुढे आणणे, हे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी देऊन वीक जो रिजन असेल कोणत्याही अर्थाने नॅचरली किंवा मॅनमेड पद्धतीने झालेला ऍक्टिव्हिटीज मध्ये कमी अधिक असण्यामुळं किंवा इकॉनॉमिक ग्रोथ कमी असल्यामुळं, संसाधनं नॅचरल असतील किंवा मॅनमेड असतील ती कमी अधिक असल्यामुळं जो विकनेस एखाद्या रिजनला आलेला असेल हा विकनेस दूर करण्यासाठी, तो बॅलन्स करण्यासाठी इंटर रिजनल प्लॅनिंग ची मदत होते. आणि म्हणून आपण पाहिलं की इंट्रा रिजनल प्लॅनिंग जे एकाच प्रदेशाचं स्वतः स्वतःचे सगळं सर्व घटकांचा विचार करून केलं जातं, दॅट इज इंट्रा रिजनल, आणि आजूबाजूच्या प्रदेशांचा विचार करून जे प्लॅनिंग केलं जातं ते इंटर रिजनल प्लॅनिंग, असे दोन प्लॅनिंगच्या विचाराने, अप्रोचने, दृष्टिकोनातून रिजनल प्लॅनिंगचा विचार होतो. सो अप्रोचेस टू द रिजनल प्लॅनिंग याचे दोन प्रकार आपण आता डिटेल पाहू. त्यामध्ये आणखीन एक पाहतात की या सगळ्या गोष्टींचा खर तर आज आपण कव्हर केलं, परंतु इम्पॉर्टन्स काय आहे, तर रिजनल प्लॅनिंग हॅज अ सिग्निफिकंट रोल इन डेव्हलपमेंट ऑफ एनी रिजन किंवा एनी कंट्री किंवा एनी स्मॉल स्पेस ऑफ लँड. तर रिजनल प्लॅनिंग हे त्या प्रदेशाचा विकास करण्याचा महत्वाचा पाया आहे किंवा रोल आहे. आणि दुसरा पॉईंट आहे की यासाठी आपल्याला दोन पद्धतीने विचार करावा लागतो, एक इंटर रिजनल आणि एक इंट्रा रिजनल, विद इन द रिजन आणि विथ अदर रिजन्स असा एक विचार होतो. आणि याचा चांगला फायदा आणि मदत ही महत्वाची असते होते. रिजनल लेवल इज अन इंटरमिडिएट लेवल बिटवीन द नेशन अँड लोकल. म्हणजे अगदी खरं तर रिजनल लेवलला काम करत असताना, म्हणजे अगदी स्मॉल व्हिलेज असेल, वाडी असेल, पासून
देश असेल किंवा आणखीन आंतरराष्ट्रीय स्तरावरचा आपण आशिया खंड आहे हे आहे ते आहे असं विचार केला तर हे रिजनल प्लॅनिंग हे मध्ये दुवा साधतं, म्हणजे लोकल टू ग्लोबल काम करतं दुवा म्हणून, की त्यांचा मधला पार्ट म्हणून काम करतं, हे याचं महत्व आपल्याला सांगता येईल. खरं तर रिजनल प्लॅनिंगच्या दोन अप्रोच बरोबरच हे छोटी छोटी उदाहरणं आहेत की ही सुद्धा अप्रोचेस आहेत आणि अशी बरीच असू शकतात. त्यातली मी ठळक अशी आपल्याला समजेल अशी सहा उदाहरणं इथं घेतली. अशाही दृष्टीने प्लॅनिंगचा विचार केला जातो, म्हणजे फर्स्ट बॉटम अप अप्रोच, अगदी बॉटम टू अपर लेवल आपण म्हणतो ना, तळापासून विचार करून विकासाच्या पूर्ण टप्प्यापर्यंत विचार करणे, म्हणजे ओव्हरऑल पूर्ण विचार करणे एखाद्या गोष्टीचा, असा बी अप्रोच प्लॅनिंग मधला असू शकतो. इंटरॅक्टिव्ह अप्रोच असतो, अगदी भनाट असं काहीतरी दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून एखादी गोष्ट डेव्हलप केली. फ्लेक्झिबल अप्रोच सुद्धा असतो, म्हणजे कधी कधी ज्या पद्धतीने आपण नियोजन केलेलं असतं ते नियोजन जर इतर कुठल्याही घटकांमध्ये अडथळा निर्माण करत असेल किंवा प्रश्न निर्माण करत असेल किंवा त्याचा अप टू द मार्क एवढा असा काही फायदा होणार नसेल तर ते नियोजन पुन्हा बदलण्याचा सुद्धा विचार असतो, दॅट इज फ्लेक्झिबल. अगदी आणखीन मग मायक्रो लेवलला नियोजन आपण करतो, प्लॅनिंग ऍट वॉटरशेड लेवल, म्हणजे अगदी आताच गोदावरीचं उदाहरण घेतलं तर तिच्या सर्व उपनद्या, त्या उपनद्यांच्या उपनद्या, उपनद्यांचे ओढे नाले, या प्रत्येक ठिकाणी जर वॉटरशेडचं एक 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 छोटे छोटे जे वॉटरशेड आहे, मायक्रो वॉटरशेड आहे, वॉटरशेड म्हणजे नदीचं खोरं, त्या ओढ्याचं खोरं, तर पाणलोट पाणलोट विकास म्हणतो आपण, तो पाणलोटाचं जे क्षेत्र आहे या प्रत्येक पाणलोटाचं गुणधर्म वेगळे आहे. म्हणजे उदाहरणार्थ गोदावरीला येऊन मिळणारी बीड मधला एखादा ओढा किंवा एकही मोठी नदी उपनदी आहे असं गृहीत धरा, आणि दुसरी एक आहे औरंगाबाद मध्ये येऊन मिळणारी, तिसरी आहे नाशिक मध्ये येऊन मिळणारी, किंवा चौथी आहे खाली जेव्हा आपण आंध्र बॉर्डर क्रॉस करून आतमध्ये जातो तेव्हा तेलंगणाच्या प्रदेशात एखादी जाते. तर प्रत्येक ठिकाणची हे जे ओढे येऊन मिळणारे आहेत किंवा ह्या ज्या छोट्या नद्या येऊन मिळणाऱ्या गोदावरीला आहेत, त्यांचं नेचर वेगळं आहे, तिथलं क्लायमेट वेगळं आहे, तिथलं पर्जन्य वेगळं आहे, आणि म्हणून तिथल्या वॉटरशेडचं नियोजन करत असताना आपल्याला त्या त्या घटकांचा विचार करावा लागेल. तर तसं वॉटरशेड लेवल ना पाणलोटाच्या लेवलला वेगवेगळा विचार करणं हे सुद्धा एक नवा दृष्टिकोन वेगळा दृष्टिकोन असू शकतो. फार्म लेवल, म्हणजे आता आताच पुन्हा उदाहरण घेतलं, आता विदर्भातल्या एखाद्या गावातल्या शेतीचा विचार करायचा असेल, पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतीचा विचार करायचा असेल किंवा कोकणातल्या शेतीचा विचार करायचा असेल, मराठवाड्यातल्या शेतीचा विकास विचार करायचा असेल, तर या प्रत्येक ठिकाणचं क्लायमेट, भूमी, पाणी उपलब्धता, इरिगेशन पद्धत, ह्या सर्व गोष्टी वेगळ्या असल्यामुळं पीक रचना वेगळी आहे, पिकांचा प्रकार वेगळा आहे, आणि म्हणून फार्म लेवलला आपल्याला नियोजन वेगळ्या पद्धतीने करावं लागतं असा दृष्टिकोन असू शकतो. किंवा कम्युनिटी लेवलला जात, धर्म, वंश, भाषा या विचाराने सुद्धा आपल्याला त्या त्या रिजन मध्ये किंवा रिजन मधल्या पुन्हा पॉकेट्स मध्ये वेगवेगळा विचार करावा लागतो. अशी ही अप्रोचेसचे पुन्हा सब टॉपिक आपल्याला सब प्रकार उप प्रकार करता येऊ शकतात. तर हे सगळे प्रकार आज आपण इथं पाहिलेले आहेत की अप्रोच प्लॅनिंग कडे रिजनल प्रादेश प्रदेशाच्या नियोजनाचा विचार करत असताना आपण ह्या स्क्रीनवर आता दिसत आहेत त्या बॉटम अप अप्रोच, इंटरॅक्टिव्ह, फ्लेक्झिबल, वॉटरशेड लेवल, फार्म लेवल, कम्युनिटी लेवल आणि आणखीन एन नंबर ऑफ सच टाइप्स ऑफ गोष्टी असतील, तर या दृष्टीनं नियोजन केलं जातं. किंवा ब्रॉडली आपण पाहिलं इंटर रिजनल, दोन तीन प्रदेशांचा एकत्र विचार करून काय केलेलं, किंवा एका फुल्ल प्रदेशाचा तेवढ्याच प्रदेशाशी रिलेटेड असलेला विचार करणं, अशा पद्धतीचे दोन प्रमुख कॅटेगरीज आपण महत्वाच्या कॅटेगरीज आपण टाइप्स ऑफ किंवा अप्रोचेस कसे असतात हे पाहताना आज डिस्कस केलं. मला असं वाटतं की याबरोबर आपल्याला अप्रोचेस टू रिजनल प्लॅनिंग, प्रादेशिक नियोजनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तज्ञांचा, प्रशासनाचा, भूगोल तज्ञांचा, इतर क्षेत्रातल्या तज्ञांचा, नियोजनकर्त्यांचा,
किंवा ऍक्टिव्हिटी राबवणाऱ्यांचा कसा असू शकतो किंवा कसला काय पद्धतीने हे विचार करतात हे आपण सविस्तरपणे पाहिलं. मला वाटतं की अशा आहे की आपल्याला हा टॉपिक आवडला असेल. तर याबरोबर इथं आपण थांबूया. नंतर पुढं रिजनल प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट मधला पुढचा टॉपिक घेऊन लवकरच आपण भेटू. आज आपण दिलेल्या वेळेबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.